हॅलो फ्रेंड्स मित्रांनो आपण या मध्ये फाइंडिंग इनवर्स ऑफ मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर टू बाय टू बाय शॉर्टकट मेथड तर आपण टू बाय टू मॅट्रिक्सचा शॉर्टकट पद्धतीनं इनवर्स कसं का काढायचा तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आपण रूल काय घेतला इफ ए मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स ए बी सी डी अशी मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सचे ऑर्डर ऑर्डर इज टू बाय टू दैट हाउ टू फाइंड द अडजॉइंट ऑफ बाय शॉर्टकट मेथड अडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू इंटरचेंज द डायगोनल इंट्रीज डी ए मायनस बी मायनस सी हे आपण अडजॉइंट काढला त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे एन वर्स सिजिकल टू काय असतो फॉर्म्युला वन अपॉन्ड डिटर्मिनंट ए इन टू अडजॉइंट ऑफ ए हा फॉर्म्युला आहे मग वन बाय एडी मायनस बीसी एडी मायनस सी दिस इज द रूल फॉर डिटर्मिनंट एडी मायनस बी सी तर शॉर्टकट मेथडनं रूल काय होईल मग ए इन व्हर्स इजिकल टू वन बाय एडी मायनस बी सी इन टू डी मायनस बी मायनस सी ए हा झाला अडजॉईंट आणि हा त्याचा डिटर्मिनंट झाला तर आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण इथं काय काढणार आहोत ए इनवर्स काढणार आहोत तर ही मॅट्रिक्स सपोज या एक्झाम्पलमध्ये सर्व मॅट्रिक्सला मी ए नाव देतो तर ए मॅट्रिक्स काय असेल आणि त्याचा इनवर्स काय असेल ए इनवर्स इज इक्वल टू काय होईल वन बाय एडी ए डी मीन्स टू इन्टू वन टू इंटू वन मायनस बी सी बी सी काय असेल मायनस फोर इन्टू थ्री इन्टू अड जॉइंट ह्याचा काय होईल याला इंटरचेंज केलं वन टू फोर मायनस थ्री तर हे काय वन बाय हे टू प्लस टू प्लस फोर इंटू थ्री ट्वेल्व इन टू वन फोर मायनस थ्री टू तर हे काय होईल वन बाय फोर्टीन इन टू वन फोर मायनस थ्री टू हा झाला इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स समजलं ह्या पद्धतीनं आपण काय काढला ह्याचा इनवर्स काढला तर हे एक्झाम्पल बघा ह्याच्यामध्ये एनव्हर्स फिजिकल टू काय होईल वन बाय टू प्लस ट्वेल्व इन टू त्याचा अडजोईंट काय होईल वन टू थ्री मायनस फोर तर आन्सर का येईल वन बाय फोर इंटू वन थ्री मायनस फोर टू हे झालं अडजोईंट ऑफ अ मॅट्रिक्स सिमिलरली थर्ड एक्झाम्पल बघा त्या रूलचा यूज करून वी हॅव टू फाईंड दडजोइंट ऑफ मॅट्रिक्स ए इन व्हर्स इजिकल टू का येईल हे वन बाय फोर मायनस सिक्स इंटू अडजॉइंट काढा फोर वन मायनस टू मायनस थ्री तर काय हे वन बाय मायनस टू इंटू फोर मायनस टू मायनस थ्री वन ह्या टू न इकडं डिवाइड करू शकतो ह्याला हे झालं काय आड ऑफ सॉरी ए इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स सिमिलरली एक्झाम्पल नंबर फोर बघा ए इनवर्स काय असेल मग इन वर्स इज इक्वल टू वन बाय टेन मायनस मायनस प्लस नाईन इन टू आणि जॉईंट ह्याचा टू रिप्लेस केलं हे थ्री मायनस थ्री तर काय होईल आन्सर वन बाय नाईनटीन इन्टू फायव थ्री मायनस थ्री टू दिस इज द इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय शॉर्टकट मेथड तर आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टकट पद्धतीनं टू बाय टू मॅट्रिक्सचा इनवर्स कसं का काढायचा ते आपण पाहिलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू फ्रेंड्स